हॅलो वेलकम स्टुडंट्स विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला करता आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप मुख्य क्रियापदाचं कितव रूप पहिलं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप मुख्य क्रियापदाचे पहिले रूप व त्याच्यानंतर इतर शब्द आल्यानंतर त्या वाक्याचा अर्थ काय होतो ज्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ असतो अशा वाक्याचं मराठीत भाषांतर केल्यावर त्या वाक्याचं भाषांतर कसं होतं त्याची रचना कशी असती हे आपल्याला बघायचं आहे सुरुवातीला आपण कर्ते लिहून काढूया आय आय म्हणजे मी दुसरं आहे वी वी म्हणजे आम्ही तीसरा है वाई ओ यू यू मे तू कि तुम्हें है यू एक वचन तू अनेक वचन तुम्हें पांचवा सब्जेक्ट अपन घो एच ई मे तो है -e तो। एस एच ई -e, सी ती सत्वा है आई टी इट ईट मे आठवा है टी एच ई वादे मे एखाद नाव घे अपन राम आनी, अनेक वचने एक नाम घे धव पीपल पी ईओ पी एल ई पीपल मजे लोक आता याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे मुख्य क्रियापदाचा योग्य तो रूपाचा भाग आता घेऊ आपण एक क्रियापद घेतो मुख्य क्रियापद सी एच एन जी ई अगोदर -e. आपण सर्व कर्त्यासोबत मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप घेऊ आणि त्याच्यानंतर इतर शब्द घेऊन मग आपण त्याचं मराठीमध्ये भाषांतर करूया वी

नाही आता आपण घेतोय आय चेंज अ बुक सगळ्यांकडे घेतोय बी डबल ओ के बुक म्हणजे पुस्तक वी चेंज अ बुक त्याच्यानंतर तिसरं यू चेंज अ बुक चौथ यू चेंज अ बुक पाचव ही चेंजेस अ बुक सी चेंजेस अ बुक इट चेंजेस अ बुक दे चेंज अ बुक राम चेंजेस अ बुक आणि पीपल चेंज अ बुक मित्रांनो आता इथं आपल्याला काही ठिकाणी यश प्रत्यय जा जोडलेला दिसतंय आणि काही ठिकाणी कोणताही प्रत्यय जोडलेला नाही तर त्याच्या पाठीमागचं लॉजिक असं आहे वाक्याच्या सुरुवातीला जर ई सी ईट आणि जर एकवचनी करता असेल तर त्या वाक्यातील मुख्य क्रियापदाला यस किंवा कधी कधी यश हा प्रत्यय जोडतात तर यश कधी जोडायचं आणि यश कधी जोडायचं जर समजा मुख्य क्रियापदाच्या शेवटी यस यच टी एच डबल यस ओ एक्स किंवा झेड अशी अक्षरे असतील आणि त्याच्या सुरुवातीला हे ही सी इट किंवा रामसारखे जर करते असतील आणि मुख्य क्रियापदाच्या शेवटी जर यस यच सी एच डबल यस ओ एक्स किंवा झेड ही अक्षरे असतील तर त्याला यस हा प्रत्यय जोडावा नाही फक्त यस प्रत्यय जोडावा कळालं अर्थात कोणताही फरक पडत नाही जसं की उदाहरण जर द्यायचं झालं तर पी यू एस एच याला यस या जोडता येईल सी ए टी सी एच यस पी ए डबल यस यस त्याच्यानंतर जी ओ गो येस त्याच्यानंतर रिलॅक्स एल एक्स रिलॅक्सेस आणि झेडचे काही शब्द नाहीत त्याच्यामुळे आपण ते नाही घेतलेलं ओके आता आपण या ठिकाणी दिलेल्या शब्दांचे अर्थ बघूया बघायचे चला मग बघू चला आय चेंज अ बुक म्हणजे मी पुस्तक मी पुस्तक बदलतो किंवा बदलते म्हणजे जर या ठिकाणी बोलणारा मुलगा असेल तर बदलतो आणि मुलगी असेल तर बदलते दुसरं वाक्य वी चेंज अ बुक म्हणजे आम्ही पुस्तक आम्ही पुस्तक बदलतो आम्ही पुस्तक बदलतो चौथं वाक्य यू चेंज अ बुक ह्याचा मराठीत अर्थ आपल्याला लिहायचा आहे आता यू हे एक वचनी मग यूचा अर्थ तू अनेक वचने असल तर तुम्ही एक वचन आहे म्हणून तू तू पुस्तक तू पुस्तक बदलतोस किंवा तू पुस्तक बदलतेस पुढं चौथं वाक्य यू चेंज अ बुक यू या ठिकाणी तुम्ही या अर्थानं आलेले तुम्ही पुस्तक बदलता तुम्ही पुस्तक बदलता त्याच्यानंतर पाच वाक्य आहे ही चेंजेस अ बुक त्याचा मराठीत अर्थ तो पुस्तक तो पुस्तक बदलतो बदलतो तो पुस्तक बदलतो सहा सी चेंजेस अ बुक म्हणजे ती पुस्तक ती पुस्तक बदलते, ते ही पुस्तक बदलते सात्वाईक चेंजेस अबुक म्हणजे इथे सर्वनाम लहान मुलांसाठी वापरतात म्हणून ते पुस्तक बदलते, वाक्य लिहित असताना एक ओळ रिका में सोडा जर इंग्रजी वाक्याच्या पुढं जागा असेल तर त्याचा अर्थ पुढे लिहा किंवा त्याच्या खाली लिहा आणि ही सीट वचन दे म्हणून दे चेंज बुक म्हणजेच ते त्या ती पुस्तक बदलतात ते पुस्तक बदलतात ते पुस्तक बदलता बदलतात त्या पुस्तक बदलतात किंवा ती पुस्तक बदलतात राम चेंजेस अ बुक म्हणजे राम पुस्तक राम पुस्तक बदलतो रामच्या ठिकाणी जर सीता असतं तर सीता पुस्तक बदलते आणि पीपल चेंज अ बुक म्हणजे लोक पुस्तक लोक पुस्तक बदलतात लोक पुस्तक बदलतात मित्रांनो या ठिकाणी ही वाक्य आहेत सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळातील साधा वर्तमान काळ आणि ही वाक्य आहेत होकारार्थी वाक्य कसली आहेत होकारार्थी ज्या वाक्यामध्ये नॉट हा शब्द वापरलेला नसतो किंवा अर्थाचे नकारार्थी शब्द वापरलेले नसतात त्याला म्हणायचं होकारार्थी ए डब्ल्यू एफ -E, आय आर एम ए टी आय व्ही अपरमेटी म्हणजे होकारार्थी आणि आपल्याला या वाक्याचं बनवायचंय नकारार्थी वाक्य कसलं वाक्य बनवायचं आहे नकारार्थी नकारी नकारार्थी म्हणजे निगेटिव मित्रांनो जेव्हा आपल्याला एखादं वाक्य नकारार्थी बनवायचं असतं तेव्हा आपल्याला त्या वाक्यामध्ये नॉट हा शब्द सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर वापरावा लागतो पण सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजेच जो साधा वर्तमान काळ असतो या साध्या वर्तमान काळात सहाय्यकारी क्रियापद नसतं कोणत्या वाक्यात होकारार्थी वाक्यात आणि आपल्याला तर तिथं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे नॉट हा शब्द वापरायचा आहे पण सहाय्यकारी क्रियापद नाही तर अशा ठिकाणी या काळामध्ये काय करतात डू किंवा डच हे सहाय्यकारी क्रियापद डस कधी घ्यायचं ही सी इट किंवा एखादं एक, एक नाम आलं तर आणि इतर ठिकाणी डू घ्यायचं कळालं जसं की आपण आता या वाक्यात बघितलं आय चेंज अ बुक तर आपल्याला इथं नॉट वापरायचं आहे तर इथं काय करावं लागेल आपल्याला आय इथ डू नॉट चेज अ बुक मित्रांनो डू नॉट हे आपल्याला डी ओ एन टी डोंट आणि हा जो डज नॉट हा शब्द आपल्याला डी ओ यस -E एन टी डजंट अशा पद्धतीनं सुद्धा संक्षिप्त रूपामध्ये आपण आप हो हे शब्द लिहू शकतो अलतंय तर एवढ्या गोष्टींच्या आधारे आपल्याला या ठिकाणी दिलेली जी सर्वच्या सर्व होकाराची वाक्य आहेत ती आपण आता नकाराची वाक्यामध्ये बदलूया चला तर मग बदलूया मित्रांनो आता आपल्याला काय करायचंय ज्या वाक्यामध्ये करता आणि मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप असत मुख्य क्रियापदाच पहिलं रूप इतकं रूप पहिलं रूप असत अशा वाक्यामध्ये नॉट हा शब्द वापरायचा आहे नॉट ज्या वाक्यामध्ये सिंपल वाक्याम प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ असतो अशा साधा वर्तमान काळ असलेल्या वाक्यात आपल्याला नॉट शब्द वापरायचा आहे आणि ते वाक्य नकारार्थी बनवून त्याचा अर्थ काय होतो ते बघायचं आहे मित्रांनो आपण वाक्य घेऊया सुरुवातीला आय टू नॉट चेंज अ बुक बघा या वाक्यामध्ये आपण डू नॉट घेतलं इथं आपण डोंट सुद्धा घेऊ हो शकतो आय डोंट चेंज अ बुक आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो मी पुस्तक बदलत नाही मी पुस्तक बदलत नाही कळालं आता आपण अनेक वचन घेऊ वी डोनॉट च्या वेज आपण डोंट घेऊ डोंट चेंज अ बुक मराठीमध्ये अर्थ आम्ही आम्ही पुस्तक आम्ही पुस्तक बदलत नाही आम्ही पुस्तक बदलत नाही मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघितलं इथं नॉट घेतलंय आणि या ठिकाणी डोंट याच्यामध्ये अर्थात काहीच फरक पडत नाही सहाय्यकारी क्रियापद संक्षिप्त संक्षिप्त रूपात घेतलंय आणि दुसरं वेगवेगळं घेतलंय आता आपण तिसरं वाक्य बघू यू चेंज चेंज नाही काय घ्यावं लागेल आपल्याला इथे नॉट घ्यायचं ना यू डोंट किंवा डू नॉट यू डोंट चेंज book. बुक अर्थ तू पुस्तक तू पुस्तक बदलत बदलत तू पुस्तक बदलत नाहीस अनेक वचन चौथं वाक्य यू एकवचन आणि एक वचन सारखा शब्द यू डू नॉट चेंज अ बुक मराठीत त्याचा अर्थ तुम्ही पुस्तक तुम्ही पुस्तक बदलत नाहीत तुम्ही पुस्तक बदलत नाहीत पाचवं वाक्य ही तो। आता इथे डू नॉट नाही येणार काय येईल डज गो आल्यामुळे यस ही डज नॉट चेंज अ बुक मराठीत अर्थ तो पुस्तक बदलत नाही पुढचं वाक्य सहावं सी डज नॉट चेंज अ बुक मराठीत अर्थ ती पुस्तक बदलत नाही पुढचं वाक्य सातवं इट डज नॉट चेंज अ बुक मराठीचा अर्थ ते पुस्तक बदलत नाही आणि तीन वचन एकच आहे म्हणून दे डू नॉट चेंज अ बुक म्हणजे ते त्या ती पुस्तक बदलत नाहीत नऊ नंबरचं वाक्य राम डज नॉट किंवा डजन घेतलं तरी बरोबर येतं डज नॉट चेंज अ बुक राम पुस्तक बदलत नाही राम पुस्तक बदलत नाही त्याच्यानंतर दहावं वाक्य पीपल पी ई ओ पी एल ई पीपल डू नॉट एंच अ बुक म्हणजे लोक पुस्तक बदलत नाही तो लोक पुस्तक बदलत नाहीत मित्रांनो आपल्या लक्षात आला असेल वाक्याच्या सुरुवातीला ही सी इट किंवा एक एकवटणी नाव असल तर डज नॉट घेतात काय घेतात डज नॉट आणि डज नॉट हे आपण डजंट असंही लिहू शकतो आणि जे डोंट आहे डो नॉट आहे ते डोंट असं संक्षिप्त रूपामध्ये लिहू शकतो हे आपण संक्षिप्त रूपामध्ये लिहू शकतो इथं कामा द्यायला विसरायचं नाही ही कोणती वाक्य आहेत निगेटिव्ह निगेटिव सेंटेंस निगेटिव्ह सेंटेंस म्हणजे नकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य आता आपल्याला हेच वाक्य प्रश्नार्थक प्रश्नार्थक वाक्य बनवायचे आहेत प्रश्नार्थक वाक्य कोणती प्रश्नार्थक वाक्य व्हर्बल ई आर -E बी एल -E व्हर्बल क्वेश्चन किंवा यालाच आपण यस नो टाईप यस नो टाईप क्वेश्चन असंही म्हणतो नो टाईप क्वेश्चन असंही याला म्हणतात एक तर वर्बल क्वेश्चन किंवा नो yes, टाईप no, क्वेश्चन बरं याच्यामध्ये काय असतं वाक्याच्या सुरुवाती सहाय्यकारी क्रियापद येतं आय डो नॉट चेंज अ बुक किंवा आय चेंज अ बुक आपण हे वाक्य घेऊया डू आय चेंज अ बुक क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही तर अशा पद्धतीनं साध्या वर्तमान काळातलं जे वाक्य आहे वाक्यात सह्यकारी क्रियापद नसल्यामुळं सुरुवातीला डू किंवा डच हे सहाय्यकारी क्रियापद घेऊन प्रश्नार्थ वाक्य तयार होतं डज ई चेंज अ बुक डज ही चेंज अ बुक आता डीओ एस किंवा डू। आता या वाक्याचे अर्थ काय होतात याचे आणखीन काही नियम आहेत का, का याचा सविस्तर आपण अभ्यास लगेच करूया लगेच चला करूया प्रत्येक कर्ता घेऊन त्या वाक्याचा अभ्यास मित्रांनो आपण आता वाक्यात वाक्याच्या सुरुवातीला करता आणि मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप मुख्य क्रियापदाचं मुख्य क्रियापदाच पहिल रूप असल्यावर प्रश्न कसा तयार होतो प्रश्न कसा तयार होतो त्याचा अर्थ काय होतो हे बघतोय ज्याच्यामध्ये पिंपल प्रेझेंट पी आर ई एस टी सिम्पल टेन्स हा काळ असतो सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ तर या साध्या वर्तमान काळातल्या वाक्याचं प्रश्नार्थक वाक्य म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन कोणतं व्हर्बल क्वेश्चन किंवा यस नो टाइप क्वेश्चन यस किंवा नो टाइप, यस नो टाइप क्वेश्चन कसा तयार होतो व त्याचं मराठीत भाषांतर कसं होतं हे आपण बघूया वाक्य नंबर एक घेऊ आपण डू आय चेंज अ बुक क्वेशन मार्क मराठीत अर्थ मी मी पुस्तक मी पुस्तक बदलतो का मित्रांनो समजा हा प्रश्न घेतला पण मी पुस्तक बदलतो का एकतर याचं उत्तर होईल यस बदलतो किंवा नो बदलत नाही म्हणून याला वर्बल क्वेश्चन म्हणतात दुसरं वाक्य घेऊ टू वी चेंज डू वी चेंज अ बुक मराठीमध्ये अर्थ याचा आम्ही आम्ही पुस्तक बदलतो का बदलतो का आम्ही पुस्तक बदलतो का झालं त्याच्यानंतर तुम्ही असेच क्रियापद वापरून वाक्य बनवायचे सुटसुटीत लिहायचं वाक्य लिहिल्यावर एक कोळी कामी सोडायची पुढचं वाक्य डू यू चेंज डू यू चेंज अ बुक डू यू चेंज अ बुक म्हणजे टू पुस्तक टू पुस्तक बदलतोस का बदल बदलतोस का क्वेश्चन मार्क कि तू पुस्तक बदलतेस का चार नंबर डू यू चेंज अ बुक क्वेश्चन मार्क अर्थ मराठीमध्ये त्याचा तुम्ही तुम्ही पुस्तक तुम्ही पुस्तक बदलता का तुम्ही पुस्तक बदलता का पाचं वाक्य ही येणारे म्हणून आपण डज घेऊ करता डज ही चेंज इथं डज घेतल्यामुळं इथं असणारा जो प्रत्यय आहे का तो लिहायचा नाही डज ही चेंज अ बुक मराठीत अर्थ तो पुस्तक बदलतो का तो पुस्तक बदलतो का साव वाक्य डज सी चेंज अ बुक मराठीत अर्थ ती पुस्तक ती पुस्तक बदलते का पुढचं वाक्य सातवं डज इट अ बुक क्वेश्चन मार्क मराठीचा अर्थ ते पुस्तक बदलते का ही ईट हे जे करते ही सीट त्याचा अनेक वचन दे म्हणून आपण डू दे एकदाच लिहू डू दे चेंज डू दे चेंज अ बुक क्वेश्चन मार्क मराठीत अर्थ ते त्या ती पुस्तक बदलतात का बदलतात का प्रश्न चिन्ह द्यायला विसरायचं नाही नऊ डज राम चेंज बुक राम पुस्तक बदलतो का क्वेश्चन मार्क आणि दवं वाक्य डू पीपल पी ओ डू पीपल चेंज अ बुक प्रश्नचिन्ह द्यायला विसरू नये मराठीत अर्थ लोक पुस्तक बदलतात का प्रश्न लोक पुस्तक बदलतात का मित्रांनो ही वाक्य आहेत सिंपल प्रेझेंटेन म्हणजेच साध्या वर्तमान काळातली प्रश्नार्थक वर्बल क्वेश्चन याच्यामध्ये आपण बघितलं सुरुवातीला काय येतं सहाय्यकारी क्रियापद सहाय्यकारी क्रियापद आणि याचं उत्तर जर द्यायचं झालं तर फक्त यस किंवा नो अशाच पद्धतीने याचं उत्तर येतं व जेव्हा जेव्हा आपण सुरुवातीला डज घेतो तेव्हा मुख्य क्रियापदास कुठलाही प्रत्यय जोडायचा नसतो जोडलेले प्रत्यय निघून जातात हे लक्षात ठेवायचं आहे ही कोणती वाक्य आहेत प्रश्नार्थक कोणती वाक्य आहेत प्रश्नार्थक आता मित्रांनो याच वाक्यांमध्ये आपल्याला नॉट वापरायचे म्हणजे ही वाक्य नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आपल्याला ही बनवायची आहेत येत्या लक्षात नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य बनवायची मग काय करायचं एकतर सहाय्यकारी क्रियापदाला जोडूनच नॉट घ्यायचं आणि जर वेगळं घ्यायचं असेल तर ते कर्त्याच्या नंतर घ्यावं लागतं कर्त्याच्या नंतर डोंट किंवा डझंट असं जर जोडून घेतलं तर ते आपण सुरुवातीला लिहू शकतो आणि जर ते तुम्हाला सुरुवातीला लिहायचं नसेल वेगळं घ्यायचं असेल तर ते कर्त्याच्या नंतर घ्यावं लागतं जसं की आपण प्रत्यक्ष वाक्य बघू डच डी ओ ई यस डज ही नॉट एंच अ बुक शेवटी क्वेश्चन मार्क किंवा हेच वाक्य डी ओ ई ओयस अँटी डझंट चेंज अ बुक क्वेश्चन मार्क समजा पहिलं वाक्य घेतलं डो आय चेंज अ बुकचं डोंट डी ओ एन कॉमा टी डोंट आय चेंज अ बुक शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही किंवा हेच जर वाक्य आपण डू आय नॉट म्हणजे कर्त्याच्या नंतर नॉट हा शब्द चेंज अ बुक असं सुद्धा लिहू शकतो अर्थात कोणताही फरक पडत नाही मित्रांनो इथं फक्त डज घेतलंय आणि इथं डझंट डज does इथं घेतल्यावर नॉट शब्द कर्त्याच्या नंतर लिहिलाय डझंटमध्येच नॉट हा शब्द आल्यामुळं कर्त्याच्या नंतर नॉट हा शब्द घेतलेला नाही इथं सुद्धा डोंट घेतलाय कर्त्याच्या नंतर नॉट नाही घेतलं इथं डू घेतलं नॉट नाही घेतलं कर्त्याच्या नंतर नॉट लिहिलं आता ह्या वाक्याचा अर्थ काय होतो हे सविस्तरपणे आपण लगेच बघूया चला तर मग बघूया मित्रांनो आता आपल्याला करता आणि त्याच्यानंतर मेन व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापद इतव व पहिलं रूप आल्यावर त्या वाक्याचं प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य बघायचं आपल्याला प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य अशा वाक्यामध्ये कोणता काळ असतो कर्ता आणि मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप कधी यश किंवा यश पण जोडतात कोणता असतो सिंपल प्रेझेंट म्हणजे अशा वाक्यामध्ये कोणता काळ असतो साधा वर्तमान आपण आता त्याची डायरेक्ट वाक्य बघूया एक

नाही का मी पुस्तक बदलत नाही का मित्रांनो याच वाक्यामध्ये आपण वाक्याच्या सुरुवातीला डोंट असा शब्द वापरून सुद्धा वाक्य लिहू शकतो डोंट घेतल्यावर हा नंतर येणारा नॉट शब्द घेण्याची गरज नसते दुसरं वाक्य डू ला आपण नॉट जोडू डोंट वी चेंज अ बुक डोंट वी चेंज अ बुक मराठीत अर्थ आम्ही आम्ही पुस्तक बदलत नाही का क्वेश्चन मार्क इथं सुद्धा आपण डोंट घेतलंय आणि इथं नॉट हा शब्द लिहिलेला नाही पुढचं वाक्य डू यू नॉट चेंज सी एच ए एन जी डू यू नॉट चेंज अ बुक क्वेश्चन मार्क मराठीमध्ये अर्थ तू पुस्तक बदलत नाहीस का तू पुस्तक बदलत नाहीस का एक क्वचन आता अनेक एकचन त्याचं युच आपण डोंट घेऊ आता इथं डोंट यू सनवाट घ्यायची गरज नाही परत डोंट यू चेंज अ बुक मराठीत अर्थ तुम्ही पुस्तक बदलत नाही का क्वेश्चन तुम्ही पुस्तक बदलत नाही का साच्यानंतर पाच वाक्य डज काय घेतला डज आता ही येणार आहे म्हणून डज ही नॉट change A book मराठीत अर्थ तो पुस्तक बदलत तो पुस्तक बदलत नाही का पुढचं वाक्य सहावं आता आपण डझंट घेऊ डी ओ एस एन क्वामाटी डझंट ती चेंज अ बुक मराठीचा अर्थ ती पुस्तक बदलत नाही का ही पुस्तक बदलत नाही का पुढचं वाक्य सात नंबरचं डज इट नॉट चेंज अ बुक ते पुस्तक बदलत नाही का ते पुस्तक बदलत नाही का आता अनेक वचन कशाच ही शीटचं डू दे डू दे नॉट चेंज अ बुक डू दे नॉट चेंज अ बुक ते त्याती ते त्याती ती पुस्तक बदलत नाहीत का क्वेश्चनमार्क आणि नववाक्य डज राम नॉट चेंज अ बुक मराठीत अर्थ राम पुस्तक बदलत नाही का डज राम नॉट चेंज बुक राम पुस्तक बदलत नाही का वाक्य डू पीपल नॉट चेंज अ बुक लोक पुस्तक बदलत नाहीत का प्रश्नचिन्ह मित्रांनो आतापर्यंत आपण काय केलं साध्या वर्तमान काळातली म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळातली होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थक आणि प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य बनवली आप आता आपल्याला डब्ल्यू एच शब्द वापरून तयार होणारी प्रश्नार्थक वाक्य ज्याच्याद्वारे आपल्याला अधिकची माहिती घेता येते असे प्रश्न कसे तयार करतात कोणते डब्ल्यू एच शब्द त्याच्यासाठी वापरतात याची माहिती आपल्याला आत्ता घ्यायची चला घेऊयात का ओके चला तर मग करूया सुरुवात मित्रांनो आपल्याला डब्ल्यू एच प्रश्न तयार करायचे कसले प्रश्न डब्ल्यू एच प्रश्न त्याच्यासाठी डब्ल्यू एच शब्दांची माहिती आपल्याला असावी लागते म्हणून आपण आता डब्ल्यू एच शब्द बघूया डब्ल्यू एच शब्द पहिला डब्ल्यू एच शब्द आहे डब्ल्यू एच ए टी वॉट वॉट म्हणजे दुसरा है डब्लू एच वाय वाई, वाई मन्जे का तीसरा तो है H एच ई एन व्न मेव एव्मा चौथा है डब्ल्यू एच ई आर ई व्यर व्यारे कोठे व्यर मे कोठे पूछता शब्द है पांचवा डब्ल्यू एच ओ हु म्हणजे कोण सहावा डब्ल्यू एच ओ एम हू म्हणजे कोणाला सात डब्ल्यू एच ओ ई हुज हुज म्हणजे कोणाचा कोणाची कोणाचे आठवा डब्ल्यू एच आई सी एच विच विच मे कोई विच पूड़ नववा शब्द है एच ओ डब्ल्यू हऊ मे कसा कसी कसे दावा हाउ मेनी हाउ मेनी कि किर्ती अकरावा शब्द आहे हाऊ मच एम यू सी एच हाऊ मच म्हणजे किती बघा इथे दोन शब्द आले हाऊ मेनी म्हणजे किती आणि हाऊ मच म्हणजे किती मग याचा काय फरक आहे तर या दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे हाऊ मेनीचा वापर संख्यादर्शक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी वापरतात आणि हाऊ मच प्रमाण दर्शक शब्दाचं उत्तर देण्यासाठी वापरतात पाणी तेल अशासाठी बारा हाऊ फार एच हो ओ डब्ल्यू हाऊ फार म्हणजे किती दूर हाऊ फार किती दूर आणि शेवटचा शब्द आहे तेरावा वा हाऊ लाँग हाऊ लाँग म्हणजे किती वेळ हाऊ लॉन्ग म्हणजे किती वेळ टाइम दाखवण्यासाठी हाऊ लाँगचा वापर करतात मित्रांनो आता आपण काय करू प्रश्न तयार करू प्रश्न डब्ल्यू एच प्रश्न डब्ल्यू एच ए डब्ल्यू एच शब्द वापरून डब्ल्यू एच ई आर वेअर डज ही वर्क एव्हरी डे एव्हरी डे कश्चन मार्क पहिलं वाक्य काय अर्थ याचा मराठीत डज ही वर्क एव्हरी डे मित्रांनो ही असल्यामुळं डज आलं आणि इथला यश प्रत्यय डूला लागला मग याचा मराठीत अर्थ डज ही वर्क एव्हरी डे तो दररोज तो दररोज कोठे काम करतो कोठे काम करतो तो दररोज कोठे काम करतो पुढं दुसरं वाक्य घेऊ आपण व्हाय डब्ल्यू कॅपिटल काढायचं व्हाय डू

का जातेस का जातेस मित्रांनो इथं या प्रश्नामध्ये का शब्द आलाय पण तो कुठं आलाय मधी शेवटी आलाय का नाही तू दररोज शाळेत का जातोस किंवा का जातेस मुलाला मुलीला हे आपण असा प्रश्न विचारू शकतो तू दररोज शाळेत का जातेस किंवा का जातोस अशा पद्धतीची वाक्य तुम्ही खूप सारी बनवा कारण याच्या नंतर आपल्याला एक महत्वाचा भाग बघायचा आणि तो म्हणजे आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्याला काय म्हणतात आय एम पी ई आर ए आय व्ही इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आज्ञार्थी वाक्य मित्रांनो इंग्रजीत एकूण सहा हजार मुख्य क्रियापद आहेत प्रत्येक मुख्य क्रियापद हे आज्ञार्थी वाक्य असतं कोणतंही मुख्य क्रियापद घ्या जसं की आपण गो घेऊ गो गो म्हणजे जा पुड़ा 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 न, गो टू स्कूल गो टू होम गो ऑन द ग्राउंड गो ॲट फील्ड असं आपण पुढं पुढं प्रिपोजिशनच्या साह्यानं वाक्य जोडू शकतो आणि हेच वाक्य आपण नकारार्थीसुद्धा करू शकतो डोंट गो वाक्याच्या सुरुवातीला डोंट लिहून आज्ञार्थी वाक्य नकारार्थी केलं जातं डोंट गो जाऊ नको डोंट गो टू स्कूल शाळेत जाऊ नको डोंट गो टू द ऑफिस ऑफिसला जाऊ नको अशा प्रकारची वाक्य ही प्रत्येक मुख्य क्रियापदाच्या सहाय्याने आपण करू शकतो मुख्य क्रियापद ओळखायचं कसं याचं भाषांतर केल्यावर मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या शेवटी काय येतं ने गो म्हणजे रीड वुशे ढकलने राइट मजे लिहिने स्पीक मन्जे बोलने एकजे बोलने सिंग म्हणजे गाणे सी म्हणजे पाहणे आणि टॉक टी एल के टॉक म्हणजे बोलणे बघितलं का मित्रांनो प्रत्येक मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी आपल्याला ने आलेलं दिसतंय आहे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप ओळखण्याची खून आणि इंग्रजीत मुख्य क्रियापद हे आज्ञार्थी वाक्य तयार करण्यासाठी वापरतात प्रत्येक आज्ञार्थी वाक्य हे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप असतं जसं की बघा आता इथं रीड आहे रीड आर ई ए डी रीड म्हणजे वाच पुश पी यू एस एच पुश मे ढकल थोड़ा राइट डब्ल्यू कैपिटल का राइट मजे लीही ही कि लिहा पांच स्पीक यस कैपिटल एस पी ई ए के स्पीक मन्जे बोल कि बोला बोल कि बोला सींग साववाक्य एस आई एन जी सीघे गा एस ई सी मुख्य क्रियापद पहक्य तैयार सी मे पोहा टॉक टॉक मजे बोला टॉक मजे बोला मित्रांनो आत्तापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत त्या त्या गोष्टीवर जर तुम्हाला अधिकची वाक्य बनवायची असतील व त्यासाठी तुम्हाला मेन व्हर्ब म्हणजे जर मुख्य क्रियापद पाहिजे असतील तर मी आपल्याला याच्यानंतर जवळपास शंभर मुख्य क्रियापद हे चार रूपांसहित सांगणार आहे तर त्या सहाय्यकार त्या मुख्य क्रियापदांचा वापर करून तुम्ही कोणत्याही प्रकारची वाक्य करा खूप सराव करा चला तर मग पाहूया ती शब्द मित्रांनो सुरुवातीला काही नियम दिलेले जे आपण अगोदरच्या भागामध्ये सुद्धा बघितलेले आहेत ते नियम थोडक्यात तुम्ही वाचून घ्या आपल्याला जर लिहून काढायचे असतील तर ते तुम्ही लिहूनसुद्धा काढू शकता आणि सराव करू शकता आता बघा आपल्या समोर आलेले आहेत मुख्य क्रियापदाचं पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं रूप या मुख्य क्रियापदांची रेग्युलर आणि इरेग्युलर रूपं आहेत रेग्युलर म्हणजे ईडी प्रत्यय जोडून तयार होणारी रूपं हे बघा ई डी हे आहे रेग्युलर 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 आणि याच्या आधारे तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत जवळपास इथं इथपर्यंत पंचवीसपर्यंत सगळी इ रेग्युलर क्रियापद आहे रेग्युलर आणि याच्यानंतर बघा जिथं जिथं तुम्हाला स्टार दिसतं आहे का ही इर रेग्युलर रुपये स्टारवाली इरेग्युलर ही सर्वच्या सर्व शब्द तुम्ही वहीमध्ये लिहून काढा आणि यांच्या आधारे वाक्य बनवा आत्तापर्यंत जेवढी वाक्य झालेली आहेत त्या वाक्यांमध्ये हे शब्द बसून तुम्ही वाक्य लिहिण्याचा सराव करा जवळपास शंभर इथं जरा चूक झालेली बघा सी ओ ई -E, कम कम म्हणजे एने के म्हणजे आला कम म्हणजे आलेला कमिंग ओ एम आय एन जी कमिंग म्हणजे येत हे जरा इथं थोडं दुरुस्त करून घ्या इथं कम्पेअर म्हणजे तुलना करणे कम्पेअर तुल ओके तर अशा पद्धतीची हो ही मुख्य क्रियापद आहेत ती तुमच्या समोर मी दाखवतोय या क्रियापदाच्या सहाय्याने अधिकाधिक वाक्य तयार करा जवळपास शंभर नियमित आणि अनियमित रेग्युलर आणि इरेग्युलर मुख्य क्रियापदाची रूप ही आहेत ज्याच्या आधारे तुम्ही इंग्रजीमध्ये अधिकाधिक वाक्य तयार करू शकता ओके चालेल चला तर मग भेटूया धन्यवाद